आजही 24 तास एक पाऊल पुढे। हार्टवाड या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण भेटणार आहोत एका अस्सल चित्रकाराला, ज्याची चित्र मुंबईचं विधान भवन, दादरचं शिवाजी नाट्य मंदिर, इतकंच काय तर संसद, राष्ट्रपती भवन या सर्व ठिकाणी आज दिमाखानं विराजमान आहे। अत्यंत लहानपणीच ज्यांनी चित्रकलेतला वंडर बॉय अशी कीर्ती मिळवलेली होती आणि त्यानंतर आपल्या मेहनतीनं आणि चोख गुणवत्तेच्या आधारावर त्या राक्षसाच्या चार चांद लावले अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाला सुहास बहुळकर यांना। सुहासजी, हार्टवाडच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। सुहासजींचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला, तिथून ते आज एक नामवंत चित्रकार हा त्यांचा प्रवास विलक्षण मोहक आहे। प्रथम जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण आणि त्यानंतर त्याच ठिकाणी जवळपास 20 वर्ष अध्यापन आणि त्याहीपेक्षा सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रकला नुसतीच त्यांनी दाखवली नाही तर ती कशी बघावी याचंही शिक्षण दिलं। त्याहीपेक्षा चित्रकला, उपयोजित कला आणि एकूणच दृश्य कलांचा एक महाकोश त्यांनी निर्माण करून भावी पिढ्यांसाठी इतिहासाचा अनमोल नजराणा पेश केलेला आहे। आज आपण त्यांच्या या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल, कला प्रवासाबद्दल त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत। सुहासजी, पुन्हा एकदा स्वागत। सुहासजी, आपला जन्म पुण्यातला, लहानपणीच आपली चित्रकलेतला वंडर बॉय अशी एक ख्याती झालेली होती, कसं होतं तुमचं बालपण? मजेदार होतं, सदाशिव पेठेत राहत होतो, भोवती सगळं सांस्कृतिक वातावरण, अप्पा जळगावकर माझ्या घराच्या मागेच राहायचे, दिबा मोकाशींचं रेडिओचं दुकान होतं, भीमसेन जोशींची सासूरवाडी समोर, तर सासरी जेवायला आल्यावर त्यांची मोठी ऑस्टिन गाडी होती निळ्या रंगाची, लांबच्या लांब, ते तिथे उभे राहायचे मोटारीजवळ, जेवून आलेले असायचे, पान खायचे आणि तंबाखूची पिंक अशी मस्तपैकी टाकायची, तिथे उभे राहायचे मोटारीजवळ, जेवून आलेले असायचे, पान खायचे आणि तंबाखूची पिंक अशी मस्तपैकी टाकायची, गमती जमती बघत जगलो। त्यावेळी तर पुणेही फार छान होतं, काही धोतरवाले, काही पगडीवाले, तरुण मंडळी लेंगा घालायची, पॅन्ट तेवढी नव्हती, शाळा माझी भावे स्कूल, पेरुगेट भावे स्कूल, वासुदेव बळवंत फडकेंनी स्थापन केलेली, शाळेतलंही वातावरण अतिशय छान, आणि माझ्या वडिलांना चित्रकलेमध्ये खूप रस आणि त्यांना स्वतःला ते करता आलं नाही, पण माझ्याकडनं करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझी चित्रकलेची आवड बघून। मस्तपैकी जीवन जगत होतो लहानपण, खरंच सांगतो की समृद्ध गेलं। त्या टुमदार छोट्याशा पुण्यामध्ये, म्हणजे पानशेतचं धरण फुटलं त्याच्या आसपासचा काळ आहे हा सगळा? हो, पानशेतचं धरण मी 7-8 वर्षाचं असताना फुटलं आणि आमच्या घराच्या कोपऱ्यावर पाणी आलेलं होतं, हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर समोर नंदेंचा वाडा होता, पानशेतच्या पुरानंतर पाणी मिळायचं नाही, पाणी यायचं नाही तर नंदेंच्या विहिरीवरचं आम्ही पाणी भरायचो, मीही लहान मुलगा छोटीशी कळशी घेऊन पाणी भरलंय। त्या पुण्यानं तुमच्यावर संस्कार केले हे जरी खरं असलं तरी चित्रकलेचा नेमका संस्कार तुमच्यावर पहिला कुणी केला आणि आपण चित्रकार व्हावं असं केव्हा वाटायला झालं? असं की मी वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यांदा चित्र काढलं, कुठल्याही लहान मूल चित्र काढतं, माझ्या वडिलांकडे रंगब्रश होते, त्यांना चित्रकलेची आवड होती, स्वतःला चित्रकार व्हायची इच्छा होती, पण त्यांना ते जमू शकलं नव्हतं परिस्थितीमुळे, कारण माझे आजोबा वडील 4 वर्षाचे असताना संन्यास घेऊन निघून गेले, ते भास्करबुवा बसले यांचे शिष्य गोविंदराव टेंबे आणि माझे आजोबा हे भास्करबुवा बसलेंकडे बरोबर शिकले, उत्तम पेटीवादन करायचे, पण काय मनात आलं त्यांनी संन्यास घेतला, निघून गेले। मग वडिलांना चित्रकलेची आवड असून शिक्षण घेता आलं नाही, मी 4 वर्षाचा असताना एक कॅलेंडरच्या मागच्या बाजूला, पूर्वी कॅलेंडर अशी खाली तारखांची स्लिप असायची, त्याच्यावर झेंडावंदनाचं चित्र काढलं, पहिलं चित्र तुमचं झेंडावंदन आहे, आणि त्याच्यामध्ये गंमत म्हणजे भगव्या झेंड्यामध्ये अशोक चक्र काढले। ते चित्र आहे माझ्याकडे अजूनही, वडिलांनी फ्रेम केलेलं, माझ्याकडे अजूनही आहे ते तुमचं पहिलं चित्र? ते पहिलं चित्र वॉटर कलरमध्ये केलं होतं, मला काहीच कळत नव्हतं की इतका लहान होतो, पण वडिलांना असं वाटलं की या मुलामध्ये काहीतरी गुण आहेत, ते आपण जोपासले पाहिजे, आणि मग त्यांनी मला अनेक प्रकारे प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न सुरू केला।
मला वेगवेगळ्या प्रदर्शनांना घेऊन जायचे, वेगवेगळ्या चित्रकारांकडे घेऊन जायचे. त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळं जाणीवपूर्वक गुण ओळखून कसं झालं की ते टर्नर म्हणून काम करायचे. सुरुवातीला रोजंदारीवर होते. पुण्याहून दापोडीला 14 मैल ते सायकलवर जायचे. त्यावेळी अख्खं पुणे तसंच होतं. पण तिथून आल्यावर मला सायकलवर पुढे बसवून ते स्केचिंगला न्यायचे, रविवारी लँडस्केपला न्यायचे. मग कुणी चित्रकारांचा ग्रुप लँडस्केपला जातोय म्हटल्यावर त्यांच्याबरोबर मला घेऊन जायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की माझ्या आईनेही त्याला विरोध अजिबात केला नाही. डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, अशा प्रकारची बंधनं तुमच्यावर तुमच्या कुटुंबानं काही घातली. तुला जे आवडेल ते कर मनापासून. अगदी. आणि दुसरं नेहमी म्हणजे माझ्या वडिलांचं किंवा आईचं वैशिष्ट्य हे की आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना बघावं. पण तसं समजा काही आपल्या हातून झालं नाही तर आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या किंवा जे अशा पद्धतीने यशस्वी होऊ शकत नाही त्यांनाही बघ, या पद्धतीचे शिक्षण ते द्यायचे, या पद्धतीचे संस्कार करायचे. म्हणजे त्यामुळे एक विंदांची कविता आहे काहीतरी की कुणाची तरी ओळी आठवतो, म्हणजे कुणाची असूया करून कुणी मोठा होत नाही, कुणाचा द्वेष करून काही मोठं होता येत नाही. काहीसा तसाच संस्कार हा माझ्या आई वडिलांनी केलाय असं मला वाटतं. त्याच काळामध्ये एका स्पर्धेसाठी तुम्ही थेट दिल्ली गाठली आणि तिथं तुमची भेट इंदिराजींशी आणि पंडित नेहरूंशी झाली. काय होता तो अनुभव? शंकर स्वीकलीची स्पर्धा ऑन द स्पॉट कॉम्पिटिशन भरते आणि त्या ऑन द स्पॉट कॉम्पिटिशनला अनेक जण बसतात. साधारणपणे दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशातलेच यायचे. पण माझे वडील मला तिकडे घेऊन गेले. जातानाची गंमत अशी की त्यावेळेला मलाही काही माहिती नव्हतं, मी तर लहानच होतो, 8-1 वर्षाचा असेल. आणि वडिलांचाही पहिलाच अनुभव दिल्लीला जायचा. आम्ही मुंबईला आलो आणि बॉम्बे सेंट्रल आणि भीटी या दोन ठिकाणून गाडी सुटते हेच माहिती नव्हतं. तिकीट बॉम्बे सेंट्रलहून जाणाऱ्या गाडीचं काढलेलं, आम्ही भीटीच्या गाडीत जाऊन बसलो होतो. पण मी स्केचिंग करत होतो हे बघून टीसीने आम्हाला दिल्लीपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं. तुम्हाला दंड वगैरे? दंड केला नाही, गाडीत उतरवलं नाही. तुमच्या चित्रकलेला पहिलं मिळालं बांधन हे दंड माफ झाला असं होतं असं म्हणायला निश्चित हरकत नाही. मग त्या स्पर्धेत बक्षीस मिळालं. बक्षीस समारंभाला गेलो. चेस्टर बोल्स अमेरिकेचे राजदूत होते, ते आणि मिसेस बोल्स यांच्या हस्ते तो बक्षीस समारंभ होता. तर वडिलांनी त्यावेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट केनेडी होते, त्या वडिलांनी केनेडींचं एक पोर्ट्रेट मला करायला लावलं आणि त्यांना भेट दिली बक्षीस समारंभात. 8व्या वर्षी तुम्ही जॉन एफ केनेडींचं पोर्ट्रेट केलं होतं, फोटोवरनं केलं आणि ते वडिलांनी सांगितलं म्हणून केलं आणि ते दिल्यावर सगळेजण खुश झाले. मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सगळीकडे फोटो छापून आले. म्हणजे बक्षीस घेणारा मुलगा अमेरिकेच्या राजदूताला काहीतरी भेट देतोय आणि ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचंच चित्र आहे म्हटल्यावर ती सेन्सेशनल न्यूज झाली. ते ताराबाई साठे नावाच्या खासदार पुण्याच्या, त्यांनी बघितलं म्हणले आपल्या पुण्याचा हा मुलगा. आणि मग ते इंदिराजींकडे मला घेऊन गेल्या. त्याची गंमत अशी की इंदिराजींचं पोर्ट्रेट करण्यासाठी त्या माझ्या समोर बसल्या. स्केच करायचं होतं पेन्सिलनी, असा लहानस होतो, बारीकस झब्बा सुरवार. तुमच्या दडपण नाही आलं इंदिराजींच्या समोर? आपण मला कोण इंदिरा गांधी हेच माहित नाही. तर काय म्हणजे कुठला तरी एक मोठी हिरवळ आहे, बाहेर शिपाई उभे आहेत. आणि तुम्ही त्या बंगल्यामध्ये गेलो, मग तिथे खूप लोक बसलेले होते. मग तिथे मला बसवलं तर ती खुर्ची होती, तिथून माझे पाय खाली लुंबत होते. मी आपले असे पाय हलवत बसलेलो. मग आतून त्या बाई आल्या, म्हणजे इंदिराजी आल्या. आणि आधी ताराबाईंनी सांगितलंच होतं, त्या समोर बसल्या. मग ताराबाई म्हणल्या की हं कर सुरू. ते आपलं त्यांच्याकडे बघितलं, समोर बघितलं आणि इंदिराजींच्या मागे एक एडीसी उभा होता, तो मिलिटरी मधला होता. फेटा बांधलेला सरदार जी होता, त्याच्या छातीवर असे सगळे त्या रिबिनी आणि मेडल वगैरे लावलेले. मला का कुणास ठाऊक की
माझं लक्ष त्याच्याकडे गेल्यावर मी त्या इंदिराजींकडे न बघता त्याच्याचकडे बघत राहिलो आणि त्याचं स्केच करून टाकलं. आणि मी झालं सांगितलं, आजूबाजूला सगळी चुळबुळ चालू होती. ताराबाई अस्वस्थ, माझे वडील अस्वस्थ, इंदिराजी आल्याजवळ असं वाकून त्यांनी बघितलं ते चित्र आणि माझ्या डोक्यावर हात फिरवून म्हणल्या की बेटा मुझे दाढी कब से आ गई. लंबी लंबी त्या ताराबाई एवढ्या हैराण झाल्या. मग त्यांच्या घरी घेऊन गेल्या, मला नवीन रंगब्रश आणून दिले, फोटो दिला, त्याच्यावरनं परत चित्र काढलं आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन ते इंदिराजींना दिलं. फोटोग्राफर अरेंज केलेले होते, इंदिराजी मी आणि ते मध्ये चित्र धरले. इंदिराजी ते पाहून इंदिराजी खुश झाले. मायकेल वेरबॉक अशा नावाचा एक जो प्रख्यात छायाचित्रकार आहे, त्यांनी असं एका ठिकाणी लिहून ठेवलंय की इंदिराजींचं चित्र काढल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये एक ज्युलियस सीझरही आहे आणि क्लिओपात्राही आहे, तसं ते धारदार नाक, अशा प्रकारचं व्यक्तिमत्वाचं ठाशीव फंड तुमच्या चित्रामध्ये. म्हणजे आता तुमच्या मागे दुर्गाताईंचं चित्र मी पाहतोय, दुर्गाताईंना मी अनेकदा स्वतः भेटलेलो आहे, माझा वैयक्तिक परिचय होता. अक्षरशः जिवंतपणे दुर्गाताईंच्या स्वभावातला करबीपणा हा साक्षात त्यांच्या चेहऱ्यावर इथं दिसतोय. हे तुमच्या चित्रकलेतलं वैशिष्ट्य कुठे आणि कसं आत्मसात केलं? कारण तुम्ही यानंतर पुण्यातनं मुंबईला आलात जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये आणि खऱ्या अर्थानं चित्रकला शिक्षणाचा संघर्ष सुरू झाला. खरं कसं आहे की लहानपणापासून मी असं समोर माणूस दिसला की त्याचं चित्र काढायचं, हे करायचं, लोक कौतुक करायचे त्यामुळे असेल, त्याची आवड निर्माण झाली, ती वाढत गेली पुढे. मग तो माणूस कुठल्याही प्रकारचा असो, पगडीवाला असो, पागोटोवाला असो, एखादी स्त्री असो, पुरुष असो, म्हातारा असो, तरुण असो, माणसाचं चित्र काढायचं आणि माणसाचं चित्र काढायचं म्हणल्यावर आपोआपच त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आणि वैशिष्ट्य दोन प्रकारची असतात, एक असतं स्वभावाचं आणि दुसरं असतं ते त्याचं शारीरिक, चेहऱ्याचं वगैरे. चेहऱ्याचं म्हणजे आता नाक डोळे पाणीदार असतात, कोणाचे डोळे बारीक असतात, कोणाचा चेहरा हसरा असतो आणि कोणाचा रडवा असतो. डोळे पाणीदार असतात, कोणाचे डोळे बारीक असतात, कोणाचा चेहरा हसरा असतो आणि कोणाचा रडवा असतो. कोणाचा चेहरा गंभीर असतो आणि त्याचं चित्र हसरं काढलं ना तर ते त्याचं वाटत नाही असंही घडतं. असं घडलंय माझ्या बाबतीत. कोणाचं बाबतीत? ओबेरॉयचं चित्र केलं होतं, पोर्ट्रेट केलं होतं. इट वॉज अ प्रोफेशनल जॉब. आणि ते चित्र केल्यानंतर कुणालाच ते पटेना. खरं तर फोटो सगळ्यांच्या संमतीने सिलेक्ट केलेला, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या, पण काहीतरी कमी असं प्रत्येकाला वाटत होतं. मग मी म्हणलं की बाकीचे सगळे फोटो दाखवा आणि मला त्यांचे हसणारे फोटो क्वचित दिसले. मग माझ्या कारण लक्षात आलं की जो माणूस फारसा हसत नाही त्याचं हसरं चित्र काढणं हे काहीतरी चुकीचं केतूप केली आपण. आता टिळकांना जर का तुम्ही मवाळ दाखवलं तर चालू शकता का? टिळक जहाल हवे, टिळक जहाल हवे, करारी हवे. टिळकांचा कुठलाही फोटो बघा की त्यांच्या डोळ्यात शिवाजी महाराजांच्या कमरेला तलवार किंवा मांडीखाली घोडा हवाच, तसं आहे ते. या बाबतीत मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांना घोड्यावर बसवून येणं महाराष्ट्रांनी फार घोटाळे केलेले. का? कारण कुठेही पुतळा बघितला तर फक्त घोड्यावरचाच पुतळा, सिंहासनावरचे कितीतरी कमी पुतळे आहेत बघा. त्यामुळे माणसाचं वैशिष्ट्य हे कशा प्रकारे दाखवायचं याच्यावर कलावंताला विचार करावा लागतो आणि त्यासाठी कलावंताला स्वातंत्र्यही द्यावं लागतं. आणि ते स्वातंत्र्य काही वेळा झगडून मिळवावं लागतं, त्यासाठी कलावंताला झगडा करावा लागतो. अनेकदा चित्रकलेचं कंत्राट मिळाल्यानंतर तो जो स्पॉन्सर असतो तो त्या कलेवर आक्रमण करतो, हेतू पुरस्सर करतो असं म्हणता येत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे त्या पद्धतीची जाण नसल्यामुळे चित्राबद्दल किंवा चित्र कसं असावं याच्याबद्दलच्या काही समजुती माणसं करून घेतात आणि त्याप्रमाणे सूचना करायला लागतात. त्या जर ऐकायला लागलं तर ते चित्र सुधारण्यापेक्षा बिघडत जातं. म्हणजे चित्रकाराला त्याचं कलेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. लहानपणी जे आपण पाहतो त्याची स्मृतीचित्र आपल्या मनपटलावर असतात आणि ती पुढे आपल्या कलेमध्ये उमटतात. मग तो लेखक असेल, त्यांनी लहानपणी कोकणातलं छोटं गाव पाहिलं असेल, खानोलकर असतील, दळवी असतील, त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला कोकण दिसतो. तसंच तुमच्या संपूर्ण चित्रामध्ये जुन्या काळातले वाडे,
त्यांच्या रचना, तिथले दरवाजे, खिडक्या, हे सगळं वारंवार दिसत. काय सांगाल त्याबद्दल? झालं असं की 1986 मध्ये मस्तानी महालाच्या, म्हणजे राजा केळकर म्युझियमच्या मस्तानी महालामध्ये म्युरल करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं. आणि ती म्युरल करताना माझ्या असं लक्षात आलं की आता त्या पद्धतीची म्युरल बघायला मिळत नाही. मग त्या पद्धतीची म्युरल शोधण्यासाठी मी वाई, पैठण, सातारा अशा अनेक ठिकाणी गेलो, कारण पुण्यामधले वाडे पडलेलेच होते. आणि ती म्युरल ज्यावेळेला अभ्यास करत होतो म्युरलचा, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे माझं बालपण सगळं अशाच परिसरात गेलं. वाडे होते आमच्या अवतीभोवती, झुमरं होती, बाहेर पडवी असायची, रवी वर्माची चित्र असायची, लक्ष्मीदार कमानी असायच्या, सुरुदार खांब असायचे. आणि असं झालं की ह्यातही काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मला जाणवायला लागलं. मी साधारणपणे 70 साली मुंबईला शिकायला आलो. त्यानंतरचं माझं शिक्षण हे पाश्चिमात्य पद्धतीचं होतं, कारण जे जे स्कूल अपार्टमध्ये वेस्टर्न अकॅडमिक स्टाईलचं शिक्षण दिलं जातं आणि त्यावेळेला थोडासा भारतीय शैलीचा अभ्यास केला जातो. मी पोर्ट्रेट पेंटर व्हायचं असं माझी एक मनीषा होती, त्याप्रमाणे मी प्रयत्न करत होतो, त्याप्रमाणे मी पोर्ट्रेटमध्ये प्रावीण्य मिळवलं. पण जेव्हा या म्युरलसाठी मी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बालपणी मी जे अनुभवलंय आणि ज्या भारतीय कलेमध्ये देखील असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या दोन्हीचा संगम व्हावा असं कुठेतरी मला वाटायला लागलं आणि त्यातूनच ही सिरीज निर्माण झाली. साधारणपणे 86 दरम्यान मी पहिल्यांदा ही म्युरल केली आणि नंतर 4-5 वर्ष मी त्याच्यावर विचार करत होतो, काही ड्रॉइंग्स करत होतो, काही चित्र काढत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाड्यांमध्ये अभ्यास करत होतो आणि मग त्यातून माझी प्रदर्शनाची मालिका सुरू झाली. त्यातल्या पहिल्या प्रदर्शनाचं नाव आकार संस्कृती म्हणून होतं. म्हणजे ते सुरुदार खांब, त्या कमानी, त्या तुळया, पडलेल्या भिंती, त्याच्यावरची म्युरल चित्र पौराणिक असतील, नंतर पडके, वाडे, अशा सगळ्या गोष्टी त्यात येत गेल्या आणि त्याच्याबरोबरच त्या वास्तूंमध्ये राहणारी त्या काळामधली माणसं, त्यांचे वेश कसे असतील, अशा पद्धतीने ते चित्रात हळूहळू यायला लागलं. एक प्रकारे 18व्या आणि 19व्या शतकाचा पूर्वार्ध हा सगळा तुमच्या चित्रकलेमध्ये आला असं म्हणता येईल, महाराष्ट्रातला आला असं म्हणता येईल. कारण कसं आहे की आपलं जीवन फार बदलत गेलंय आता आणि त्या बदललेल्या जीवनामध्ये आपल्याला एक मनामध्ये स्मरणरंजनाची भावना असते. बरोबर. एखादं जुनं गाणं ऐकलं की आपल्याला छान वाटतं, एखादी अगदी लहानपणी शिकलेली कविता अचानक आठवली तर आपल्याला आनंद होतो. तसंच याही बाबतीत घडतं की एखादी जुनी वास्तू बघितल्याबरोबर आपल्या स्मृती जाग्या होतात. कधीतरी असं वाटतं की आपले पूर्वजी अशाच वास्तूत राहिलेले आहेत, ते काय प्रकारे जगले असतील. आणि आधुनिकतेचं किंवा आधुनिक पद्धतीच्या जीवनाचं जे त्याच्यावर आक्रमण होतं आणि त्यातून निर्माण होणारी विसंगती, हा हळूहळू माझ्या चित्राचा विषय व्हायला लागला. म्हणजे दगडी मंदिरामध्ये आपण ज्या संडासमध्ये टाईल लावतो त्या सगळ्या भोवती भिंतीला लावलेल्या असतात आणि मध्ये शंकराची पिंड असते, त्याच्यामधून एक विसंगतीही जाणवते. आणि कित्येक वेळा असं आपल्या लक्षात येईल की आपलं आयुष्य सुसंगतीपेक्षा विसंगतीनेच भरलेलं आहे आणि त्या विसंगत गोष्टींशी झगडा करत करत आपण सुसंगती निर्माण करत असतो. वा वा, एक कलावंत म्हणून तुमची भूमिका अत्यंत थेट आणि नेमकी आहे. ते करणंच भाग आहे ना. शेवटी काय आहे की कलेमधली जी तत्व आहेत किंवा कलेमधली जी मूल्य आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे एकत्र आणून त्यातून काहीतरी अनुभव देणं आणि त्याच्या आधी तो अनुभव घेणं हे कलावंताला करणं भाग असतं. आणि म्हणून आकार संस्कृती या नावाने सुरू झालेली माझी ती प्रदर्शनाची मालिका नियतीच्या पाऊल खुणा या प्रदर्शनाने संपली. एक प्रकारे संपूर्ण कालखंड तुमच्या स्मृतीपटलावर आलेला तो तुम्ही एक प्रकारे कॅनव्हासवर उतरवला.
नाही, कालखंड म्हणण्यापेक्षा त्यावेळेला माझ्या मनामध्ये आकार, रंग, पोत, रेषा आणि काही काही संदर्भ या सगळ्याशी मी खेळत होतो एक प्रकारे. आणि तो जो खेळ सुरू होता त्या खेळामधनं ही चित्र निर्माण होत गेली. साधारणपणे एक 10-12 वर्ष तरी मी हे काम, त्याच्या आधी 4 वर्ष झगडत होतो आणि 2006 मध्ये माझं नियतीच्या पाऊल कोण आहे प्रदर्शन झालं. डेस्टिनी असं त्याचं नाव होतं. त्यानंतर काही वेगळं सुरू आहे पण ते अजून प्रत्यक्षात दाखवलेलं नाहीये, म्हणूनच आजही ती चित्र इथे नाही आहेत, जुन्यातलीच काही चित्र आहेत. तुम्ही अनेक नामवंत लोकांची चित्र काढली, त्याच्यामध्ये जियाडी टाटा आहेत, विनोबा भावे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, इंदिरा गांधी आहेत, अशा अनेकांची तुम्ही, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, काय यांच्या आठवणी? कसं आहे की आपल्याकडे साधारणपणे चित्र हे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच काढलं जातं, पण चित्र काढताना त्यासाठी जी तयारी करावी लागते त्याच्या आठवणी फार मजेदार असतात. म्हणजे आता लोकमान्यांच्या चित्राचीच आठवण सांगतो. लोकमान्यांचं पोर्ट्रेट करायचं ठरलं राष्ट्रपती भवनसाठी आणि जयंतराव टिळकांना फोटोसाठी मी अप्रोच झालो की चांगला फोटो, कारण ते गुडघ्यापर्यंत होतं. आणि म्हणलं की आता मी पगडी, अंगरखा उपरणं असं बघतो जरा. तर म्हणले असं करा की तुम्ही पूर्ण चित्रही एक करा आणि तेही करा. आणि म्हणले आपल्याकडे लोकमान्यांनी वापरलेली पगडी, उपरणं आणि जोडे आहेत, तुम्ही शोधत कशाला बसता, तेच मी तुम्हाला देतो. आणि जयंतराव टिळक पुण्याहून मुंबईला ह्याच जागेमध्ये माझ्या पार्ल्याच्या स्टुडिओत, तेव्हा माझं घर होतंय, इथे त्यांच्या या मौल्यवान वस्तू घेऊन आले ज्या लोकमान्यांनी वापरलेल्या होत्या. आता ते पावसाळ्याचे दिवस होते, मग मोटारने यायचा तर तेव्हा एक्सप्रेसवे नव्हता, ट्रॅफिक जाम होणार, काही अडचणी आल्या, कशाला पाहिजे म्हणून जयंतराव विमानाने आले, विमानतळ इथे जवळच आहे, आले आणि माझ्या हातात त्या वस्तू दिल्या आणि म्हणले हा एक मौल्यवान ठेवा आमच्या घराण्याचा, तुमच्या ताब्यात देतोय, जपून ठेवा. मग लोकमान्यांसाठी मॉडेल कोण बसवायचं तो विचार माझा सुरूच होता. सावरकर स्मारकाचं तेव्हा काम सुरू होतं. इथून जयंतराव आणि मी सावरकर स्मारकावर गेलो आणि तिथे दारातच विश्री जोशी क्रांतिकारकांवर लेखन केलेले ते बसलेले होते. त्यांना बघितलं मला असं वाटलं की अरे यांनाच का नाही मॉडेल बसू. मग विश्री जोशींना विचारलं, विश्री जोशींनी हे ऐकल्यावर ते घाईवरले अक्षरशः. आणि ज्यावेळेला त्यांना अंगरखा शिवलेला घातला, धोतर ते नेसून आलेच होते, खांद्यावर उपरणं टाकलं आणि पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे अनुभव आहे असे असे. आपण जीआरडी टाटांचं चित्र काढलं, हो, काय होता तो अनुभव? जीआरडींचं पोर्ट्रेट ऍक्च्युली पारशी ड्रेसमधलं हवं होतं आणि ते 2-3 चित्रकारांनी केलं पण ते समाधानकारक झालं नव्हतं. मग केमोड गॅलरीच्या केकू गांधींनी मला अप्रोच केलं आणि ते म्हणले की सुहास, आय नो यू आर बेस्ट पोर्ट्रेट पेंटर, सो यू हॅव टू डू अ गुड पोर्ट्रेट ऑफ जीआरडी. जीआरडींचे फोटो बघितले, त्याच्यामध्ये पारसी ड्रेसमधला ग्रुप फोटो, त्याच्यावर मी पोर्ट्रेट काय करणार. मी एक चेहऱ्याचा फोटो निवडला आणि केकू गांधींना म्हटलं की जीआरडींचं पारसी ड्रेस जो मिळाला, पगडी, अंगरखा असं सगळं, तर केकूनी कुटुंबाकडनं ते आणलं आणि ते आणल्यावर केकूकडे मी बघितलं, ते हातात घेतलं सगळं आणि केकूकडे बघितलं आणि मला असं वाटलं की अरे केकू पण पारशी, जीआरडी पण पारशी. केकूला म्हटलं, केकू वाय डोंट यू ट्राय दिस, यू वेअर दिस ड्रेस, लेट अस ट्राय. केकूने ते कपडे अंगात घातले, केमोड गॅलरीतच हे झालं, तिथे आतमध्ये अँटीचेंबर होतं त्यांचं, तिथे जाऊन त्यांनी घातले. केकू बाहेर आला तर पॅन्ट थोडीशी लांडी होत होती, बाकी सगळे कपडे अगदी फिट बसले. ते पोर्ट्रेट गुडघ्याच्या थोडं खालपर्यंतच करायचं होतं, त्याच्यामुळे तो काही प्रश्न आला नाही. त्यामुळे जीआरडींचं ते जे पोर्ट्रेट केलं त्यातला फोटो, चेहरा जो आहे तो फोटोवर जाईल.
आणि बाकी सगळं चित्र जे आहे ते म्हणजे केकू गांधी आणि ती जवळजवळ शरीरयष्टी जुळली. आता हे दुर्गाबाईंचं पोर्ट्रेट याही बाबतीत असंच घडलंय. आधी आम्ही फोटो सिलेक्ट केला, कुटुंबाची मदत घेतली, मीना वैशंपायन माझ्याबरोबर पॉप्युलरमध्ये आल्या, तिथूनही आम्ही काही फोटो सिलेक्ट केले आणि कुटुंबानी असं सांगितलं होतं की दुर्गाबाई कराडच्या साहित्य संमेलनाच्या दरम्यान जो चष्मा वापरायचा तोच चष्मा घातलेलं पोर्ट्रेट करा, कारण नंतरचा चष्मा काही तेवढा शोभायचा नाही त्यांना, तर तो जर करता आला तर बरं होईल. त्यांनी एक छोटासा फोटो दिलेला, त्याच्यावरनं काय पोर्ट्रेट करणार, कारण त्यांचे फोटो तो चष्मा घातलेले व्यवस्थित उपलब्धच नव्हते. मग नाईलाजानी मी सुरू केलं, काही प्रमाणात काम पुढेही गेलं आणि अचानक राजाऊंचं ग्रंथवेद नावाचं हाऊस मॅगझिन येतं, ते माझ्याकडे आलं आणि मी उघडलं तर त्याच्यामध्ये दुर्गाबाईंचा एक अप्रतिम फोटो, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीच्या कव्हरवर. मी आधी केलेलं सगळं काम बाजूला टाकलं आणि पुन्हा पहिलं असणं सुरुवात. नाही, पहिलं राजहंसला फोन केला, पहिलं जवाहर बुक डेपोला फोन केला, ते पुस्तक काही पार्ल्यात मिळालं नाही. मग दादरच्या ऑफिसला फोन केला, त्यांनी लगेचच पुस्तक पाठवलं आणि मग त्याच्यावरून चेहरा घेतलाय. दुर्गाबाईंच्या दोन साड्या आणलेल्याच होत्या, त्याच्यामधली एक अत्यंत उत्तम कशीला केलेली दुर्गाबाईंची आवडती काळी साडी होती आणि दुसरी हिंदुरी साडी होती जी इथे मागे दिसते, असा थोडासा तांबूस रंग आहे त्याचा. आणि काळी साडी मला आवडली होती, त्या साडीत करायचं असं फायनल केलेलं, पण अचानक असं वाटलं की दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्वाला त्या देखणेपणापेक्षा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वातला रंग तिथे येऊ दे, त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो जहालपणा आहे तो ह्या साडीमधनं जास्ती व्यक्त होईल. पुन्हा सगळा विचार बदलला, मग दुर्गाबाईंच्या देहयष्टीचं मॉडेल शोधलं, त्यांना साडी नेसून बसवलं आणि मग हे पोर्ट्रेट आता पूर्ण होत आहे. आज 50% काम झालेलं आहे, अजून 50% व्हायचंय. तुमचा एक आणखी मोठा प्रकल्प तो म्हणजे चित्रकूटला. हो, तुम्ही रामदर्शन प्रकल्प म्हणजे एक प्रकारे प्रचंड मोठा पथदर्शी असा प्रकल्प आपण उभा केला, काय त्याच्या आठवणी? 1995 मध्ये मी जेजे स्कूल ऑफ आर्टची नोकरी सोडायचा निर्णय घेतला. त्यावेळेला मला 20 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्याच दरम्यान नानाजी देशमुख ज्येष्ठ समाजसेवक पुलंना चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी मुंबईत आले होते आणि त्यांच्या मनात एक असं स्वप्न होतं की रामायणातला नैतिक संदेश देणारा एक प्रकल्प आपण करावा आणि त्या प्रकल्पामधून एक प्रेरणास्थळ निर्माण व्हावं. त्यांना मंदिर बांधायचं नव्हतं तर प्रेरणास्थळ निर्माण करायचं आणि त्यासाठी ते अनेक चित्रकारांना शिल्पकारांना भेटत होते. भारतभर मुंबईला आले तर त्यांनी चतुरंगच्या विद्याधर निमकरला कार्यक्रम संपल्यावर विचारलं आणि त्यासाठी ते अनेक चित्रकारांना शिल्पकारांना भेटत होते. भारतभर मुंबईला आले तर त्यांनी चतुरंगच्या विद्याधर निमकरला कार्यक्रम संपल्यावर विचारलं की मैंने एक नाम सुना आहे, सुहास बहुलकर नाम आहे उनका, और उनका कुछ आता पता मिलेगा, मैं उनको मिलना चाहता. तो विद्याधर माझा बालमित्र, तो म्हटला आम्ही लंगोटी यार आत्ता फोन करतो आणि त्यांनी माझ्या घरी फोन केला. आधी त्यांनी सांगितलं नानाजींना तुझ्याशी बोलायचंय वगैरे आणि नानाजी बोलायला लागले. म्हटले मैं नाना देशमुख बोल रहा हूं, मैं आपको मिलना चाहता हूं. त्यांच्याबद्दल ऐकलेलं, दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचलेलं प्रकाश वाटा. मी म्हटलं मी भेटायला येतो. ते म्हटले नाही नाही काम मेरा है, मैं आपको मिलने आऊंगा. आणि ते ह्याच घरात आले होते आणि त्यांनी मला विचारलं की अभी आप क्या कर रहे हैं. मी त्यांना सांगितलं की मी आता जेजेतली नोकरी सोडतोय, मुझे अपना देश घूमना है, मैं घूमूंगा कुछ चित्र निकालूंगा. तो म्हटले की बाद में उस चित्र का क्या होगा. ते म्हटले नाही उसकी प्रदर्शनी होती है, विकली जातील ती. हा, विकली जातात कोणाच्या दिवाणखान्यात मोठ्या तरी एक कॉर्पोरेट ऑफिस मध्ये. त्यांनी हेच विचारलं. ते म्हटले की ही मग विकत कोण घेतं. तर मी त्यांना सांगितलं की मग नावं सांगितली काही, बजाजकडे आहेत, बिर्लांकडे आहेत, गोयंकडे आहेत, गोयंका आहेत. ते म्हटले याने आपकी कला सिर्फ अमीर लोगों के लिए है,
क्या आपको नहीं लगता कि देश की सामान्य से सामान्य जनता को आपकी कला का उपयोग हो? तो एक टर्निंग पॉइंट ठरला आणि मग त्यांनी त्यांचं स्वप्न सांगितलं की चित्रकूट मध्ये अत्यंत मागासलेला भाग आहे, तिथे एक प्रकल्प करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली. 5 वर्ष 8 महिने 27 दिवस ते काम चालू होतं. त्या काळात तुम्ही त्या जंगलात राहत होता? नाही नाही, पुण्यात, मुंबईत आणि चित्रकूटमध्ये. असं अतिशय अडचणीमधनं तो केलेला आहे. म्हणजे रामायण काळात चित्रकूट वनवास होता, तसंच मी गेलो तेव्हाही तो वनवासच होता. आम्ही जिथे काम करत होतो तिथून जेवायचं तर 4.5 किलोमीटर जायला लागायचं. साधा क्रू हवा असला तर 78 किलोमीटर आणि रंग हवे असले तर 500 किलोमीटर. या अडचणीतनं ते काम पूर्ण झालं आणि ते तो प्रोजेक्ट हा अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण झालेला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये अशोक सोनकुसरे म्हणून वणीचा शिल्पकार, जो आमचा डीजेचा विद्यार्थी तो होता. पराग घळसासी म्हणून होता. निलेश ढेरे म्हणून नाशिकचा एक शिल्पकार होता. नंतर विजय अत्रेकर म्हणून बोरिवलीतला चित्रकार आहे. अशा अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने असे मोठे प्रोजेक्ट पूर्ण होतात आणि माझं एक स्वप्न असं होतं की आपल्या देशामध्ये कलावंत एकत्र येऊन फार मोठी अशी म्हणजे भव्य दिव्य स्वप्न त्यांनी बघितली आणि प्रत्यक्षात आणली. आपला संपूर्ण इतिहास, त्याच्यामधल्या वास्तू, त्या वास्तूंवरच्या असलेलं डेकोरेशन, मंदिरांवरच्या मूर्ती नाही मंदिरं, अशा अनेक गोष्टी आहेत. अजिंठा आहे, वेरूळ आहे, कितीतरी म्हणजे भारतामध्ये अशी अगणित स्थानं आहेत. पण आधुनिक काळामध्ये कलावंत एकत्र येऊन असं काही करत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला चित्रकूट बघायला. तसा तो एक प्रयत्न होता माझा आणि चित्रकूटमध्ये रामायणाचा नैतिक संदेश देणारं आणि विविध माध्यमं वापरून असा एक प्रकल्प आम्ही साकार केला. तसे अनेक प्रकल्प तुम्ही साकार केले. म्हणजे राजा केळकर म्युझियम पुण्याचं जे आहे त्याच्यामध्ये मस्तानी महाल केला. त्याच्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया नेहरू सेंटरला तुम्ही तिथे एक उपनिषदांवरचं म्युरल आहे. असे अनेक प्रकल्प, त्याबद्दल काय सांगाल? कारण हे खूप वेगळं आणि खूप ज्याला आपण म्हणू मूलभूत अशा स्वरूपाचं काम होतं. नाही, कसं आहे की ह्यातला म्हणजे चित्रकूटचा प्रकल्प हा त्यातून वेगळा म्हणावा लागेल. हा संपूर्ण प्रकल्पच मी आणि माझ्या टीमनी साकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्यवहार आणि व्यवसाय यापेक्षा एक स्वप्न साकार करण्याची जिद्द आणि इच्छा ही त्याच्यामागे होती. म्हणजे मला खरोखरी असं वाटलं की लोक आपली आयुष्याचे आयुष्य समाजासाठी देतात, आपण आपल्या आयुष्याचा काही काळ द्यावा. आणि म्हणून त्या प्रकल्पामधून आम्ही, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे आर्थिक फायदा हा विषय बाजूला ठेवला, आमचं जीवन चालू राहील एवढंच आम्ही त्यातून मिळवतो. आणि त्याच्यावर तो प्रकल्प उभा केला. आजच्या काळामध्ये हे अत्यंत दुर्मिळ आणि त्याहीपेक्षा सुद्धा अनुकरणीय अशा स्वरूपाचं कार्य आपल्या हातून घडलं. या पुढचा तुमचा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प होता, तो म्हणजे डिफरंट स्ट्रोक्स. त्या डिफरंट स्ट्रोक बद्दल प्रेक्षकांना मला आशा करतात सांगायचं, याचं कारण त्याच्यामध्ये कुठेतरी हा एक धागा मला पुढे आलेला दिसतो. कसं आहे तुम्हाला सांगतो की ह्या प्रकारची कलावंतांनी जपायची सामाजिक बांधिलकी. कारण व्यवसाय हा आपण करतच असतो. प्रदर्शनामध्ये चित्र विकली जातात, त्याच्या किमती काही वेळेला लाखांमध्येही असतात. पण त्या व्यतिरिक्त काहीतरी समाजासाठी जसं इतरांनी करावं असं आपण म्हणतो तसं कलावंतांनी का करू नये? आपल्याकडे नेहमीच असं आहे की शिवाजी जन्माव पण दुसऱ्याच्या घरात, हे चुकीचं आहे. आपण स्वतः ते केलं पाहिजे. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. आणि ह्या दृष्टिकोनातनं जे जेच्या चित्रसंग्रहाबद्दल मी प्रयत्न करत होतो आणि त्यातून माझा महाराष्ट्राच्या बॉम्बे स्कूलच्या कला परंपरेचा अभ्यास वाढत गेला आणि त्यातून मी जहांगीर आर्ट गॅलरीसाठी फंड रेजिंग शो केला. त्याच्यामध्ये मास्टर स्ट्रोक्स या नावाने 8 प्रदर्शनं भरवली आणि ती प्रदर्शनं महाराष्ट्राच्या दैदिप्यमान कला परंपरेमधल्या एकेकाळी गाजलेल्या पण आज विस्मरणात गेलेल्या कलावंतांच्या दुर्लक्षित चित्रांची होती. म्हणजे ती चित्रं अत्यंत भयानक परिस्थितीत होती आणि ती आमची कंडिशन होती, ती चित्र वाचावी अशी इच्छा होती. या प्रदर्शनामध्ये म्हणजे या 8 प्रदर्शनांमधून जी विक्री झाली त्यातून 30% जहांगीर आर्ट गॅलरीला दिले गेले
आणि उरलेली रक्कम त्या कुटुंबाला दिली गेली, त्यातून त्या कुटुंबानी म्हणजे त्या कुटुंबानी काहीतरी समाजासाठी करावं, आपल्या वाडवडिलांच्या नावाने करावं ही इच्छा व्यक्त करायचो. काही लोकांनी केलं, काही लोकांनी केलं नाही. पण हा जो प्रकल्प होता त्यातून ते जे कॅटलॉग झालेत आणि त्यामुळे जी चित्र पुढे आली त्यातून महाराष्ट्रामधले अज्ञात असलेले, आजच्या कलाजगताला अज्ञात असलेले अनेक कलावंत हे लोकांसमोर आले आणि ते कायमस्वरूपी आले. कायमस्वरूपी आले कारण त्यांची चित्रं आज ऑक्शनमध्ये असतात. जी चित्रं दुर्लक्षित अवस्थेत संडाच्यावरती माळ्यावर पडलेली असायची आणि ती झुरळांच्या सान्निध्यात असायची, अक्षरशः झुरळ, उंदीर आणि वाळवी समाजासमोर आणली, समाजासमोर ती आली ना त्यामुळे. बरोबर. आणि मला असं वाटलं की अरे ह्या कलावंतांचं हे दुर्दैव का, आणि महाराष्ट्रामध्ये ही जागरूकता नाहीये म्हणून. आता चित्रांना किंमत मिळायला लागली आहे म्हणल्यावर सर्व चित्रदलाल जे आहेत ते अशा लोकांच्या मागेच आहेत सध्या. पण ही सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला या कलावंतांकडे ढुंकूनही बघायला कोणी तयार नव्हतं, ही परिस्थिती होती. झी 24 तास एक पाऊल पुढे.